mau keras itu kan? Itu kan? Ini saya aku tuh tetap berdiri. Ah, berdiri. Kita berdiri. Kita berdiri. Kita berdiri. Ini baru tuh. अशा प्रकारचा अपघात झाल्याचं कबुली त्या ठिकाणी केलं त्यांनी केलं यावर माझी मागणी आहे की मुंबईला जे प्रकल्प सुरू आहेत अनेक प्रकल्पांच्या बाबतीत कुठे स्लॅब कोसळला कुठे खड्डा पडला ब्रिजवर काही ठिकाणी स्कायवॉक पडले मग एक क्षमतेचे कंत्राटदार होते का काही तर मला माहिती मिळते मुंबईची मोठी हजारो कोटीची कामं सुरू आहेत कोस्टल टनेल 7-7 हजार कोटीची त्यांच्या चौकशा सीबीआय ईडीकडून सुरू आहेत जे ब्लॅकलिस्टेड आहेत त्यांना हे कंत्राट दिले गेले आणि म्हणून एकंदर ओव्हरऑल मुंबईच्या सगळ्या प्रकल्पांची चौकशी व्हावी कंत्राटदारांच्या क्षमतेची चौकशी व्हावी एमएमआरडीए कंत्राटदार काही साठेलोटे आहेत का याची चौकशी व्हावी कारण शेवटी हा पैसा मुंबईकरांचा आहे मुंबईच्या कष्टकऱ्यांचा हा श्रमाचा घामाचा पैसा आहे कराच्या माध्यमातून येणारा पैसा आहे आणि त्याच्यामुळे त्याचा विनियोग योग्य ठिकाणी झाला पाहिजे त्याचा लेखाजोखा आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून या सगळ्या प्रकल्पांचं ऑडिट व्हावं त्यावर खर्च किती कंत्राटदार कोण योग्य होता का आणि झालेले अपघात कशामुळे झाले याची पूर्ण माहिती अहवालाद्वारे जनतेसमोर आली पाहिजे बीकेसी मध्ये जो त्या ठिकाणी पुलाचा गर्डर खाली पडला काही कामगार जखमी झाले त्या घटनास्थळी मी भेट दिली आणि त्या ठिकाणी टेक्निकल फॉल्ट असल्याचं एमएमआरडीचे उशिरा तिथं पोचलेले अधिकारी यांनी मला सांगितलं मी कंत्राटदाराच्या माणसाशी चर्चा केली नेमकं कशामुळे झालं समजून घेतलं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मी राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून तिथे पोचणारी कळवून सुद्धा प्रशासनाचा एक साधा अधिकारी अगदी जेई दर्जाचा सुद्धा त्या ठिकाणी पोहोचू शकला नव्हता याच्यावरनं या विषयाच्या संदर्भात घटनेच्या संदर्भात संवेदना एमएमआरडीएची शासनाची दिसून येते आणि मग उशिरा निघता निघता एमएमआरडीएचा एससी दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी पोहोचला आणि या सर्व प्रकरणाची माहिती दिली चौकशी होणार असल्याचं सांगितलं आणि टेक्निकल फॉल्टमुळेच अशा प्रकारचा अपघात झाल्याचं कबुली त्या ठिकाणी केलं त्यांनी केलं यावर